एवरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम बैक टू माय चैनल। सो यस, इट्स अ न्यू डे एंड न्यू बिगिनिंग। सो यस, आता वाजले 10:15 सकाळचे आणि माझी आंघोळ वगैरे झाली, पूजा वगैरे सुद्धा करून झाली। सो आम्ही चाललोय आता बाहेर, इन द सेन्स आम्ही चाललोय गणपती बाप्पाच्या पाया पडायला, गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला। आम्ही म्हणजे मी आणि मम्मी चाललोय। सो यस, आता आम्ही तयारी करतो दोघी पण। पप्पा गेलेत ऑफिसला, पप्पांना सुट्टी नाही आहे। सो पप्पा गेलेत ऑफिसला, मी आणि मम्मीच चाललो आहे। तर चला आता पहिले फर्स्ट ऑफ ऑल आम्ही तयारी करून घेतो, सो त्यानंतरच तुम्हाला भेटते। सो यस, फायनली आम्ही रेडी झालो आहे आणि आम्ही आता निघतो आहे। ॲक्च्युली आमच्या घरी आज कोणतरी येणार आहे, कोण येणार आहे हे तुम्हाला थोड्याच वेळात समजेलच, बट तोपर्यंत आम्ही पटकन जाऊन दर्शन घेऊन येतो। सो चला आता आपण निघूया लेट होण्यापेक्षा। इमलेमले डोळे माझ्या बाप्पाचे, हत्तीवाणी कान माझ्या मोरयाचे। इमलेमले डोळे माझ्या बाप्पाचे, हत्तीवाणी कान माझ्या मोरयाचे। मऊ मऊ गाल तुझी रेशमी शाल, स्वागताला देवा तुझ्या ओढे रे गुलाल। मऊ मऊ गाल तुझी रेशमी शाल, स्वागताला मावशी। 5 दिवसांचा आहे ना तिच्याकडे? 5 दिवसांचा गणपती आहे। सो आज आम्हाला टाइम होता, मग आम्ही फर्स्ट सकाळी इथे आलो। सरस्वती मावशी मम्मीच्या ऑफिसमध्ये कलीग आहे, दोघी खूप आधीपासनं एकसाथच जॉब करत होत्या आणि मी लहानपणापासूनच मम्मीच्या ऑफिसला जायची। सो मी लहानपणापासूनच मावशीला मावशी बोलायला लागले। सो अजूनपर्यंत तर मी मावशीच बोलते। सो दरवर्षी आम्ही येतो त्यांच्याकडे गणपतीला, सकाळी। सो आम्ही आलो आहे मम्मीच्या ऑफिसला आणि आमच्याकडे आले आहे मावशी। हॅलो, हाय। चला आपण मम्मीची केबिन बघूया। हे आमच्या मम्मीची केबिन। ही आहे विके शाळा, ते आहे लेक तिकडे। आम्ही आलो मम्मीच्या ऑफिसला, जसं तुम्ही बघितलं तसं मम्मीचं थोडंसं काम आहे, मम्मीचं काम आहे म्हणून आम्ही आलो। काम झालं तर आम्ही जाऊ। आपण 12 लाख तिला मावशीला ओळखलंच नाही मावशीनी शाळा म्हणजे जागा। Oh,
आम्ही आलो होतो 12 वाजता, तर आम्ही आत्ता बाहेर पडलोय. घाबरली ना मी. तर आम्ही आता बाहेरच जेवतोय असं वाटतंय. सो बघू आम्ही पुढे काय करतो. सो आम्ही आलो घरी. घरी म्हणजे आम्ही आहोत बिल्डिंग खाली, बट ॲक्च्युली आता वाजले 2:15. आणि आता असं झालं की कधी घरी जाऊ आणि कधी जेवण करू. सो आम्ही चाललो आता बाहेरच जेवायला. आमच्या बिल्डिंगच्या बाजूलाच सपना हॉटेल आहे, तर आम्ही चाललो तिथे जेवू आणि मग नंतर डायरेक्ट घरी जाऊ. तुम्ही बोलत असाल की मावशीनी गॉगल का लावलंय. हां, बट मावशीचं एका डोळ्याचं ऑपरेशन झालंय, सो तिला मँडेटरी आहे की तिने गॉगल लावला पाहिजे, म्हणून तिने गॉगल लावलं. आमची बिल्डिंग पण होता. सो काही शूट नाही केलं. आल्यावरती जरासा ॲज युज्युअल आम्ही तिघींनी पण आराम केला. आय मीन चौघींनी. चौघी म्हणजे मी, मम्मी, मावशी आणि जिमी. चौघींनी आम्ही आराम केला. तर आता वाजले 6:30. मी चालली आहे. आमच्या इथे लेक आहे, वडाला लेक म्हणून आहे. सो आम्ही चाललो आहे तिथे राऊंड मारायला. मी, मम्मी आणि मावशी चाललो आहे जस्ट असंच फिर एक राऊंड मारून यायला. तर चला आता आम्ही निघतो. मी तयारी वगैरे केली, तर आता आम्ही निघतो आहे. सो आणि हां, जो मी काल ड्रेस शिवला होता तो याच साडीचा होता मम्मीच्या. हीच साडी आहे मम्मीची, त्या साडीचा मी शिवला होता. सो येस, चला आता आपण निघूया. सगळे तयार आहेत. मावशी पण रेडी आहे, मम्मी पण रेडी आहे. सो 1.5 दिवसाचे गणपती निघालेले आहेत. आपल्या गावाला चैन पडे ना आमच्या मनाला. बाप्पा चालले आपल्या गावाला चैन पडे ना आमच्या मनाला. सो आम्ही आलोय वडाला लेकला. राव ॲक्च्युली मेन म्हणजे विसर्जन आहे आज. सो खूप सारी गर्दी पण आहे लेकला. तर आपण पहिले विसर्जन बघायला. बाप्पा चालले आपल्या गावाला
चैन पड़े ना आमच्या मनाला निराश आमच्या जीवनी हो केली सुखाची किमया तुम्ही निघाला सोडूनी हो उजाड झाली दुनिया मन व्याकुळते तुझला स्मरते मन व्याकुळते तुझला स्मरते दुख सांगू आता कोणाला बापा चालले आपल्या गावाला चैन पडे ना आमच्या मनाला बापा चालले आपल्या गावाला चैन पड़े ना आमच्या मनात मागे गणपतीच्या वेळेस पण केलं पाहिजे या लोकांनी ऍक्च्युली मागे गणपतीच्या वेळेस ऍक्च्युली हे तरी पाहिजे एवढं तरी गाडी नाही यायला वाला चैन पड़े ना आमच्या मनाला Thank you.
मम्मा आणि जिम्मी काय करते? आम्हाला आलाय आलीचा फोन. मेले को दे ना लगाने को थोड़ा सा. खडूस ए खडूस कोई है क्या घर में? हमको अंदर ले लो. हमको अंदर ले लो. हॅलो एव्हरीवन. सो येस, संध्याकाळनंतर मी तुम्हाला आता डायरेक्ट रात्री भेटते. ऍक्च्युली आता वाजले तर रात्रीचे 11 आणि संध्याकाळी आम्ही 8 वाजता आलो घरी, कारण पाऊस चालू झाला होता. सकाळपासूनच पाऊस चालू आहे, थोडा थोडा बरोबर रिमझिम पडतोय, बट चालू आहे. मध्ये पडतोय, मध्ये थांबतोय. सो आणि संध्याकाळी गडगडत सुद्धा होतं, म्हणून मग विचार केला की लवकरच घरी जाव्या. सो घरी आलो, जेवण वगैरे केलं, जेवलो, कामं वगैरे आवरली. सो बसलोय आता सगळेजण, मम्मी पप्पा आणि मावशी बसलेत बाहेर टी व्ही बघत. सो मी विचार केला की मी तोपर्यंत व्लॉग एंड करून घेते. तर इवन आत्तासुद्धा पाऊस चालू आहे, थोडा थोडा रिमझिम पडतोय. तर सकाळी आम्ही फक्त एकच बाप्पाचं आज दर्शन घेतलं, कारण मावशी आलेली आमच्याकडे, आली आहे आमच्याकडे. सो आज आम्ही पूर्ण दिवस मार्केटमध्येच फिरत होतो, मी मम्मी आणि मावशी. पप्पा तर ऑफिसला गेले होते, तर आम्ही पूर्ण मार्केटमध्येच फिरत होतो. मार्केटमध्ये जी कामं होती ती आम्ही वाईंड अप करून घेतली आणि देन दुपारी आलो घरी, आराम वगैरे केला आणि परत संध्याकाळी उठून आम्ही गणपती बाप्पाचं विसर्जन बघायला गेलेलो. सो ये आज 1.5 दिवसाच्या गणपती बाप्पांचं विसर्जन होतं. गणपती बाप्पा कधी आले आणि कधी 1.5 दिवसांचे गणपती बाप्पा गेले सुद्धा समजलंच नाही. जेव्हा गणपती बाप्पा यायचे असतात तेव्हा आपल्या घरात किती हॅप्पी आणि प्रसन्न असं वातावरण असतं, बट जेव्हा ते जातात तेव्हा पूर्ण घर खाली होतं. आय नो आमच्या घरी सुद्धा गणपती असतात, बट ते मागे गणपती असतात 1.5 दिवसांचेच. जेव्हा गणपती बाप्पा यायचे असतात त्याच्या 2 दिवस आधी खूप गडबड आणि सगळे घरी येतात, तेव्हा सगळं असं वातावरण पूर्ण प्रसन्न असतं, बट जेव्हा ते जातात तेव्हा पूर्ण घर रिकामं होतं. कारण सगळे त्यांच्या घरी जातात, त्यांच्या कामाला जातात. सो ते पूर्ण घर रिकामं होतं, तर तेव्हा खूप वाईट वाटतं ॲक्च्युली, कारण पूर्ण घर रिकामं होतं. बट येस, मी हीच भावना मनात ठेवते की जर गणपती बाप्पा आत्ता गेलेत तर नेक्स्ट इयर परत लवकरच येतील, ही भावना ठेवूनच मी बाप्पाला निरोप देत असते. सो येस, ॲज आम्ही असं स्पेशल असं काही केलं नाही. ॲक्च्युली आम्ही जाणार होतो गावाला मीन्स आम्ही जाणार होतो अलिबागला, बट सम ऑफ पर्सनल रिझन्समुळे आम्ही नाही जाऊ शकलो. म्हणून मग मावशीला सांगितलं की तू इथेच ये 3-4 दिवस राहायला आमच्याकडे. सो आता मावशी आहे तर कुठेतरी जाणं हे होईलच, तर बघू 3-4 दिवसात आम्ही काय करतोय, अजून कुठे कुठे जातोय. ॲज सच काय प्लॅनिंग नाही आहेत, बट बघू जसं जसं दिवस येतील तसे तसं प्लॅन ठरत जातील. तर उद्याचा पण काही ॲज सच प्लॅन नाही आहे, बट बघू उद्या कुठेतरी जाऊ हे नक्की आहे, बट कुठे हे नक्की नाही आहे. सो बघू आता उद्याच्या व्लॉगमध्ये काय असणार आहे, आम्ही कुठे जातोय तुम्हालाही दाखवीन, तुम्हीही त्याचा एक पार्ट असणार आहात. सो स्टे ट्यून. जर आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड गुड नाईट.